कशा प्रकारे आरोपी अटक केली जाता रोड काय होता? सप्टेंबर महिन्यामध्ये निशांत कदमची हत्या झालेली सहकारनगरला, त्या संदर्भात विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. एकूण त्याच्यामध्ये 14 आरोपींचा सहभाग आपल्याला निष्पन्न झालेला. याच्या आधी 10 आरोपींना आपण अटक केलेली. 4 आरोपी फरार होते, त्या आरोपींचा आपण शोध घेत होतो कंटिन्यू. टेक्निकल एव्हिडन्सेस आणि त्यांचे जे घरचे आहेत किंवा ज्या लोकांच्या संपर्कात ते असतील त्यांच्याकडे आपण सतत विचारपूस करून त्यांची चौकशी करत होतो. चौकशी करत असताना मग आपल्याला काल आपल्याला दोन आरोपी मिळून आलेले आहेत. तर त्यातल्या एकाचं नाव राहुल कालेकर उर्फ मॅक आणि दुसऱ्याचं नाव विनोद तेजबहादूर सिंग उर्फ गुड्डू असं आहे. दोघांना आपण काल अटक केली, आज कोर्टासमोर हजर केलं होतं. कोर्टाने त्यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. त्यातला गुड्डू जो आहे, गुड्डूचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे विरार पोलीस स्टेशनमध्ये. यापूर्वी पण त्याचा गुन्हा दाखल होता, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये मेन कॉन्स्पिरेटर जे आहेत त्यात गुड्डूचा पण सहभाग आहे कॉन्स्पिरेटर म्हणून. तर या पोलीस कस्टडी जी कोर्टाने आपल्याला दिली आहे, या पोलीस कस्टडीच्या दरम्यान आपण त्याच्याकडे चौकशी करणार आहोत की नेमकं मर्डरचं कारण काय, या गुड्डूचा रोल काय, यामध्ये कोणी सुपारी दिली होती का, किंवा अजून काही वेपन्स त्यांनी यूज केले आहेत का, इतर गाड्या काही वापरलेल्या आहेत का. अजून एक गाडी जी वापरली होती ती मॅक म्हणजे राहुल कालेकर जो आहे त्याची एक ॲक्टिवा गाडी वापरलेली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की त्यांनी कुठेतरी गाडी ठेवलेली आहे, त्याच्याकडे अजून थोडं इंटरोगेशन करून ती गाडी पण आपण रिकवर करणार आहोत. त्यासाठीच आपल्याला कस्टडी दिलेली आहे कोर्टाने. दोन आरोपी फरार आहेत, त्यातला जो अवध सिंग नावाचा जो आरोपी आहे, तर आमच्या आत्तापर्यंतच्या अंदाजाप्रमाणे तो या गुड्डूचा नातेवाईक आहे, म्हणजे हा विनोद तेजबहादूर सिंग जो आहे त्याचा नातेवाईक, आणि तो उत्तर प्रदेशमध्ये मागे असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती. पण नंतर त्याच्याबद्दल काही आम्हाला एव्हिडन्सेस, अजून काही टेक्निकल एव्हिडन्सेस आपण शोधतोय पण तशी काही माहिती मिळालेली नाही आहे. आणि दुसरा एक आरोपी आहे साजन सिंग म्हणून आहे, त्याला लिंबू नाव आहे किंवा लंबू असंही त्याला म्हणतात. तर हे दोन आरोपी अजून पकडायचे बाकी आहेत, पण मला खात्री आहे की आपण लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करणार आहोत.